षड्यंत्र का आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. भुजबळ साहेबांच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फोडलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ती अटक सुद्धा आहे अशी मला खात्री लायक माहिती मिळाली की जे शांततेत आंदोलन करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुतवलं जातंय. याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्या ज्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोर तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार. रात्री फोन आलता सीएम ऑफिस मधून परवा येतात म्हणजे उद्या बघूयात, आता शेवटची उद्याचे दिवस वाट का तुम्ही म्हणताय तसं जुलवतात पण एवढं सोपं नाही ते, बघूयात. त्यांनी तसं कारण पण सांगितलं की मुख्यमंत्री साहेब श्रीनगरला गेलेत म्हणून आम्ही परवा येतो, आता परवाचा दिवस वाट बघू. नाही आता परवाचीच वाट बघू आम्ही पण मग. हा उद्या आम्ही पण उद्याची वाट बघू, नसता मग घेऊ पुढची भूमिका आम्ही पण. त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही म्हणायचं पण नाही, त्यांचा प्रश्न त्यांच्या जवळ आहे. सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्या जवळ आहे, आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे, यांच्यातल्या फक्त दोन तीन जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा पण शांततेत, आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे त्यांनाही आज एक विनंती आहे. आज महत्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षड्यंत्र रचलं जात आहे असं दिसतं. याचं कारण असं की जे शांततेत आंदोलन करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुतवलं जातंय. याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्या ज्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोर तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाही. षड्यंत्र काय आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता, त्यांनी असं सांगितलंय की भुजबळ साहेबांच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटक सुद्धा आहे अशी मला खात्री लायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतो की मराठे शांततेत आंदोलन करते, याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते, शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले. जसं की भुजबळ साहेबांच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळ त्यांनी ते फोडले अशी जी मला ऐकू माहिती मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या दशापोटी घर फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत. ते जे मी मागं म्हणलो होतो हे शक्यतो सत्य होणार आहे. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषण आमरण उपोषण करायचे ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत. मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही, ते फक्त त्यांच्या मराठ्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीन आंदोलन उभं आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणानं सांगतो, गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसींचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत. कारण मला काल अशीही माहिती मिळाली की ते एसपी जवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या आणि स्वतःहून नाव लिहून देत आहेत की हे अटक करा. म्हणजे काही काही लोक आमचे असे आहेत
की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे काढलेले, त्यांनी साखळी उपोषण केलेले, आमरण उपोषण केले, त्यांचे नाव घ्या, पुरवण्या याद्या तयार करा. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना सुद्धा जाहीरपणानं सांगतो इथून की पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुतवा. 5-10 हजार पोरं गुतले पाहिजेत. हे षड्यंत्र आहे, हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमचे शिजगाठ. हो, आम्ही खचत नाहीत आणि भेत पण नाहीत. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण मराठ्यांचा माणूस हटणार नाही, शांततेतच आंदोलन करणार. हे मी या प्रेसच्या माध्यमातून, ही खूप महत्वाची प्रेस आहे अचानक जरी असेल तरी पण, कारण सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर सरकारने नाही दिलं तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे की यांनी असं षड्यंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुतवू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका, पण जे सत्य ते सत्य, जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षड्यंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाही तर पुढं पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात आहेत. आम्ही षड्यंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि मी, आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत. काही अडचण नाही, आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय, एकच मिनिट, यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पूरक समाज खचल, मग ह्या या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा, आपला डाव सक्षत झाला, असं ओबीसी नेत्यांचं षड्यंत्र सुरू आहे. की हे खचले, हे घाबरले केशेला की मराठ्यांच्या पोरांचं जे वाटोळं करायचं होतं आपल्याला ते आपण बरोबर केलं, आपल्याला हे असे रोखत नाहीत मराठे. आता शांततेत जे ताकदीचे करोडो आंदोलनं चाललेत हे आपल्याला रोखत नाहीत. तर मग काय डाव टाकायचा, खोटे नाटे डाव टाका. तर मग खोटे नाटे हे डाव टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुतवायला चालू केलेत. ते थांबवा, तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढं पर्याय नाही, कारण आम्हाला त्या आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. या प्रक्रियेकडं आम्हाला पुन्हा वळायची वेळ येईल. त्यामुळं मराठ्यांच्या नेत्यांना गांभीर्यानं घेऊन मराठ्यांच्या पोरांच्या सुद्धा पाठीशी आणि समाजाच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, कारण हे जाहीरपणानं उभा राहायला लागले. तुम्ही नाही राहिले तर मी जाहीर सांगितलं ना, आम्ही खंबीर आहेत, काय गरज नाही आम्हाला कोणत्या नेत्याची फित्याची. तुम्ही जर नाही उभा राहिला तर बघा मग आम्हाला सुद्धा शांततेत का होईना, आमच्या पूर्वीच्या भूमिकेवर आम्हाला यावंच लागणार आहे. कारण आम्ही बी थोडे नाही, आम्ही बी 54% एकटे मराठी, आम्ही शांततेत करणार, पण मग आमचा बी नावी लागेल. चलो द्या, तुमचे 54 का जनगणना, जनगणनाच हो द्या. आता कशी कशी करायची ना, आम्ही बी किती टक्के आहेत आम्हाला देशात, आम्ही जवळपास 32 करोड आहेत, आम्ही सुद्धा कमी नाही येत. मग आणि राज्यात बी 54-60% आम्ही एकटेच मराठी. तुम्ही आम्हाला त्या वाटावर येऊ देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, आम्ही शांततेत करणार, पण आमच्या पोरांना त्रास विनाकारण द्यायला लागले. महाराष्ट्रातल्या बीडसह नांदेडसह महाराष्ट्रातल्या एसपींवरती दबाव आणला जातोय, तिथल्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचं, आमची सत्ता आहे, टाका सगळे मधी. टाका मधी म्हणजे शांततेत करणारे पोरं तुम्ही गुतवणार आणि ते कुठं भेटी आहेत. आम्ही केसेसला भेट नाहीत. आता मराठ्यांनी ठरवलंय आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना, असं बी वाटलं झालंय आपल्या पोरांचं, तसं वाटलं झालंय, करू दे यांना काय केसेस करायची ती. आता आपण बी हटायचं नाही, शांततेत शांततेत आंदोलन करायचं, पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. तर घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय, खोटे गुन्हे दाखल करताय काय, मराठी बी सावध होत लक्षात यायला लागले मराठ्यांच्या राज्यातले आता खोटे गुन्हे दाखल करायला.